उसाला एफआरपी प्रमाणे दर देण्यासाठी पुढच्या 3 दिवसात साखर कारखानदारांना नोटीस बजावल्या जाणार आहेत. सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारखान्यांच्या गोदामांना सील करण्यात येईल असा इशारा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. सरकार काय निर्णय घेणार आहे, विशेषतः साखर आयुक्त, कारण विधानसभेत सरकार घोषणा करतं, सहकार मंत्री आदेश देतात, तरीसुद्धा जर साखर आयुक्तांच्याकडून काहीच कारवाई होणार नसेल, हालचाल होणार नसेल, तर मग आम्ही काय करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, याच्याबद्दल काहीतरी स्पष्ट भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय कसं काय आम्ही इथून जायचं आणि किती दिवस आंदोलन करायचं. मोर्चे काढून झाले, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला, मुख्यमंत्र्यांना भेटलो, सहकार मंत्र्यांना भेटलो, पंतप्रधानांना भेटलो, अर्थमंत्र्यांना भेटलो, अजून काय करायला पाहिजे. आता हे आंदोलन किती दिवस इथं साखर संकुलात तुम्ही चालू ठेवणार? शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवावं लागणार आहे. आणि त्या उद्या परवा तेरवा या 3 दिवसामध्ये जे साखर कारखान्यांचे चेअरमन आणि MD येतील त्यांना ऑन स्पॉट आम्ही तुमची गोडाऊन, साखरेची गोडाऊन्स आम्ही, गोदामं आम्ही सील करणार आहोत अशा नोटिसेस आपण देणार आहोत. आणि लगेचच 1-2 दिवसामध्ये, कारण त्यात पुन्हा सेल आवाज द्यायला पाहिजे की नाही बाबा आमचं गोडाऊन सील करू नका, आम्ही FRP द्यायला तयार आहोत. तो सेल झाल्या असं आहे ना की गेल्या 1-2 महिन्यामध्ये आमचं हेही लक्षात आलं की आम्ही घाईघाईने काही निर्णय घेतले की ते कोर्टात चॅलेंज होत आहेत आणि त्यामुळे त्याची प्रोसिजर पूर्ण करण्यामध्ये उद्या परवा तेरवा आम्ही नोटिसेस देतो आहोत. आणि साखर कारखाने जे FRP देणार नाही त्यांची साखरेची गोदामं सील करून ती ऑक्शन करून विकून आम्ही ऊस उत्पादकांना FRP देण्याला बांधील आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.